नमस्कार मंडळी, हसता का सगळे? हसायलाच पाहिजे, कारण की आपल्या नेहमीचा कामाचा प्रश्न आहे. आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत, चला हवा जाऊ द्या, कारण की आपण सारखी हवा घेतो. हवा किती घ्यायची? हवा थोडीतरी जाऊ दे, नुसती ऍक्सिडेंट होते. तर आता या थोडवाडीमध्ये असे प्रमुख पाहुणे आम्ही आणलेले आहेत. अखिल भारतीय गल्ला चौक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री शुभम कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गल्ला चौक संघटनेचे अध्यक्ष. राम राम मंडळी. मंडळी, आमच्या गावामध्ये सुद्धा एक ज्योतिष आहे, ज्योतिष ते राशी भविष्य म्हणतात का काय वाटतं ते त्यांनाच माहीत. त्यांचं नाव आहे माननीय 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 भास्कराचार्य. असे हे मसाला जत्रेमध्ये हरवलेले होते एकदा, त्यांना आमच्या सरकारच्या कुटुंबाच्या तुम्ही शिकवा इच्छित होत होतो. तर ते अण्णांना त्यांना विचारलंय या ठिकाणी त्यांचं नाव माननीय ज्योतिष भास्कराचार्य यांच्यासाठी एकदा जोरदार करण्यात. नमस्कार गुरुजी. तर मंडळी, आज आपल्याला गुरुजी राशी भविष्याविषयी सांगणार आहे. गुरुजी जरा मार्गदर्शन करा, राशी भविष्याविषयी सांगणार करा. राशीबद्दल बोलायला गेलो तुम्ही गुजरातला गेला हो, तिथं फक्त एकच ना now.
शुभम कदम हो वर्ष हो तुम्हारा एक भाऊ आहे हो मुस्ता मुरमाड हाँ मी राणा किटवाला हो कॉलेज गोविंदी हो पण तुम्हाला माझ्या बद्दल एवढं कसं काय माहिती आई चालून चालून टकली लगी कर म्हणून हो पण तुम्हाला एवढं माझ्या बद्दल कसं काय माहिती अरे मी रचक ना रे अरे धन्यवाद गुरुजी अशा प्रकारे आमचे ज्योतिष माननीय 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 भास्कराचार्य इथे उपस्थित असल्याचं एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या धन्यवाद गुरुजी गुरुजी हो गुरुजी इकडे पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला इकडे यायचंय गुरुजी आमचे जगले तर त्यांना आपण परत इकडे घेऊन येऊ आणि असेच कार्यक्रम करत जाऊ धन्यवाद